नमस्कार, मी निकिता केदार। बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी, ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना जामीन मंजूर झालेला आहे। 15,000 जातमुचलक्यावर फडणवीसांना हा जामीन मंजूर करण्यात आलाय। नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जामीन मंजूर केलाय। 15,000 जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे। 2014 मध्ये निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात 2 गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा फडणवीसांवर आरोप आहे आणि या प्रकरणी आज नागपूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी झाली आहे। यावेळी त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे। 15,000 जातमुचलक्यावर देवेंद्र फडणवीस यांना हा जामीन मंजूर झालेला आहे। 2014 निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्यावरील 2 गुन्हे लपवल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे आणि या प्रकरणामध्ये दोन्ही केसेस या आंदोलनासंदर्भात आहेत असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। आणि या प्रकरणी आता 15,000 जातमुचलक्यावर फडणवीस यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। आज नागपूर न्यायालयामध्ये निवडणूक शपथपत्र प्रकरणामध्ये सुनावणी झाली आहे आणि आज देवेंद्र फडणवीस या सुनावणीसाठी कोर्टामध्ये हजर आहेत। श्री सुनील मनोहर सरांनी असं सांगितलं की हा गुन्हा जो आहे तो बेलेबल स्वरूपाचा आहे। देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे रहिवासी आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, त्यामुळे ते कुठेही पळून जाण्याची शक्यता नाही। माननीय कोर्ट जे आदेश देईल ते तंतोतंत त्याचं वेळोवेळी पालन करतील, त्यामुळे त्यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात यावं अशी आम्ही विनंती केली। त्या विनंतीला जे कंप्लेनंट आहे, तक्रारदार, त्यांनी विरोध केला। दोघांचं ऐकल्यानंतर माननीय कोर्टाने देवेंद्र फडणवीस यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडलं। पुढची तारीख 30 मार्च दिलेली आहे। माननीय कोर्ट के निर्देशों के अनुसार श्री देवेंद्रजी फडणवीस आज माननीय कोर्ट के सामने समक्ष उपस्थित हुए। उनके तरफ से आर्गुमेंट करते हुए वरिष्ठ अधिवक्ता सुनील मनोहर साहब ने ऐसा बताया कि देवेंद्र जी फडणवीस से नागपुर के रहिवासी है, वो कहीं पे भी मतलब ट्रायल में आएंगे नहीं या कोर्ट को अवेलेबल नहीं रहेंगे, ऐसी कोई गुंजाइश नहीं है। और ऑफेंस जो है वो अवेलेबल है तो उनको पीआर बॉन्ड पे छोड़ा जाए। उनकी ये मांग को स्वीकृत करते हुए कोर्ट ने उनको आज पीआर बॉन्ड पे छोड़ा है और 30 मार्च आगे की कार्रवाई के लिए रखी। तर आज नागपूरच्या न्यायालयामध्ये फडणवीसांच्या निवडणूक शपथपत्र प्रकरणामध्ये सुनावणी झालेली आहे। देवेंद्र फडणवीस स्वतः यावेळी न्यायालयामध्ये उपस्थित होते आणि यावेळी त्यांनी खुलासा केलेला आहे। त्यांच्यावरील दोन्ही आरोप हे कुठल्याही प्रकारचे वैयक्तिक गुन्हे नाही आहेत। हे दोन्ही गुन्हे हे आंदोलनासंदर्भातील आहेत। कुठल्याही प्रकारचा गंभीर गुन्हा त्यांच्यावर दाखल नाही असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। त्यासोबतच निवडणूक जिंकण्याच्या हेतूने कुठलीही माहिती लपवलेली नाही असा खुलासा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। दोन्ही केसेस या आंदोलनासंदर्भात आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे। आज नागपूर न्यायालयामध्ये देवेंद्र फडणवीस उपस्थित होते आणि त्यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली आणि त्यामध्ये आता त्यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। 15,000 जातमुचलक्यावर देवेंद्र फडणवीस यांना हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात 1996 आणि 98 मध्ये मानहानी, फसवणूक आणि खोट्या कागदपत्रांसंदर्भात गुन्हा दाखल झाला होता, परंतु दोन्ही या प्रकरणांमध्ये आरोपांची निश्चिती झालेली नव्हती। ॲडव्होकेट सतीश उके यांच्या आरोपांनुसार फडणवीसांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये या गुन्ह्यांची माहिती लपवली होती आणि 2014 पासूनच देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये ॲडव्होकेट सतीश उके ही कारवाई करत आहेत, ही न्यायालयीन लढाई लढत आहेत आणि त्यामध्ये आज देवेंद्र फडणवीस यांना जामीन मंजूर झालेला आहे। 2014 विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावरील 2 गुन्ह्यांची माहिती लपवली आहे, 2 केसेसची माहिती लपवली आहे असा आरोप ॲडव्होकेट सतीश उके यांनी केला आणि त्यानंतर ही न्यायालयीन लढाई सुरू झाली। त्यामध्ये आज देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा मिळाला आहे, त्यांना जामीन मंजूर झाला आहे।
अधिक माहितीसाठी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत. जितेंद्र, आज देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठा दिलासा देणारा दिवस ठरला आहे. त्यांना 15,000 जात मुचलक्यावर जामीन मंजूर झालेला आहे. हा नक्कीच निकिता, माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा मोठा दिलासा म्हणावा लागेल, कारण 15,000 वैयक्तिक जात मुचलक्यावर त्यांना जामीन प्राप्त झालेला आहे. आणि हे जे संपूर्ण प्रकरण आहे हे 2014 प्रकरण आहे. जर याचा इतिहास बघितला तर 2014 हे प्रकरण न्यायालयात होतं, जिल्हा सत्र न्यायालय, त्यानंतर नागपूर खंडपीठ, मुंबई उच्च न्यायालयाचं, त्यानंतर सुप्रीम कोर्ट, असा हा पूर्ण प्रवास झालेला होता. आणि या संपूर्ण प्रवासानंतर सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर देखील सुप्रीम कोर्टाने हा खटला जो आहे तो पुन्हा जिल्हा सत्र न्यायालयात चालवावं असं आदेश दिलेले होते. त्यानुसार गेल्या सुमारे 2 महिन्यापासून हा नागपूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हा खटला सुरू होता. यापूर्वीच्या तीन सुनावणी झालेल्या होत्या, मात्र या तीन सुनावणीच्या वेळी देवेंद्र फडणवीस हे हजर नव्हते. गेल्या वेळची जी 10 फेब्रुवारीची जी सुनावणी होती त्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने स्पष्ट केलेलं होतं की हे केवळ त्यांच्या विरुद्ध न्यायालय काय ती योग्य कारवाई करेल. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयात हजर राहणे हे जरुरी होतं आणि आज ते न्यायालयात हजर झालेले आहेत. न्यायालयाचे ज्येष्ठ विधितज्ञ आहेत सुनील मनोहर यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे. त्यांच्या सोबतच चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री, ते देखील उपस्थित होते. वकिलांचा एक मोठा फौज पडा त्यांच्या सोबतीला होता. नक्की जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या या विस्तार माहितीबद्दल. तर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आज मोठा दिलासा देणारा दिवस ठरलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांना जामीन मंजूर झालेला आहे.